कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारताच महापौरांनी महानगरपालिकेत बैठक घेतली. या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन महापौर आणि मनपा आयुक्तांच्या आश्वासनानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आलं. सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारताच महापौर महानगरपालिकेत दाखल झाले. त्यांनी लगेच युनियन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, मनपा अधिकारी आणि संबंधित बचत गटांच्या सदस्यांची मीटिंग बोलावली. या मीटिंगमध्ये महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, सभागृह नेते विकास जैन, मनपा आयुक्त डी एम मुगळीकर, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त रवींद्र निकम, विधी सल्लागार अपर्णा थेटे, डी पी कुलकर्णी, भालचंद्र पैठणे, गौतम खरात, गौतम बनकर यांच्यासह बचत गटांच्या सदस्यांची उपस्थिती होती. या बैठकीत महापौर नंदकुमार घोडेले यांनी या बंदविषयी नाराजी व्यक्त केली. तसंच बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांचे बचत गट कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही का, तसंच यासाठी त्यांचा करारनामा का रद्द करण्यात येऊ नये असा सवालही उपस्थित केला. तर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेतनवाढीची मागणी केली. 2015 वेतनवाढीसंबंधी अध्यादेश पारित करण्यात आला होता, तो इतर सर्व महानगरपालिकांमध्ये लागू करण्यात आला आहे, परंतु औरंगाबाद मनपामध्ये तो लागू करण्यात आलेला नाही असंही निदर्शनास आणून दिलं. त्याचप्रमाणे गेल्या 2 महिन्यांपासून सफाई कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहेत असंही यावेळी सांगण्यात आलं. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले आणि मनपा आयुक्त डी एम मुगळीकर यांनी या प्रकरणाची आम्ही गांभीर्याने दखल घेऊ आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं. त्यावेळी हा पुकारलेला बंद मागे घेण्यात आला आहे.